नांदेड महापालिकेची निवडणूक अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे सकाळी अशोक चव्हाणांनी पत्नीसह मतदान केलं नांदेडमध्ये एका प्रभागात ई व्ही एम मशीनसोबत व्ही व्ही पॅट मशीनचा वापर केला जातो आहे मात्र सदतीसपैकी सहा मतदान केंद्रांवर व्ही व्ही पॅट मशीन बंद पडलं यावर चव्हाणांनी ई व्ही एम मशीन आणि व्ही व्ही पॅट मशीनबाबत साशंकता व्यक्त केली दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत क्रमांक एकच्या भाजपनं केलेला दावा हा धादांतो खोटा असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी यावेळी दिली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी नांदेड महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली निवर्नुक आहे नांदेड महापालिकेची ही निवडणूक या निवडणुकीकडे सबंद राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण आहे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा हा बाले किल्ला आहे आपल्यासोबत स्वतः अशोक चव्हाण आहेत सर आपण मतदान केलंय काय पहिली प्रतिक्रिया लोकशाहीमध्ये मतदानाचं महत्व आहे आणि माझ्या मतदानाचा हक्क मी बजावलेला आहे मी जाऊन आलो सकाळी मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही जाऊन मतदान केंद्रावर जाऊन इथल्या फुलेनगरमध्ये मतदान केंद्र आहे तिथे जाऊन आम्ही आपलं मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यामुळे माझं आव्हान निवडं सर्व नागरिकांनी आज मतदानाचा दिवस आहे आपल्या घराच्या बाहेर त्वरित निघालो पाहिजे आणि आपल्या मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे ही माझी विनंती मतदारांना आहे सर ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत जो संशय व्यक्त केला जातो त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशा, आदेशानुसार व्हीव्हीपॅट मशीनचा प्रयोग केला जातो आपल्या नांदेडसाठी एकाच प्रभागात केला जातो परंतु त्या ठिकाणच्या सहा व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्यात दोन तास मतदान प्रक्रिया पूर्णपणे बंद होती आता त्या व्हीव्हीपॅट हटवून पुन्हा ईव्हीएम लावल्यात काय प्रतिक्रिया ला व्ही व्ही पॅट आणण्यामध्येच उद्देश एवढा होता जी जी तक्रारी होत्या शंकेला वाव होता तो दूर होण्याकरता व्ही व्ही पॅट सिस्टम आणावी अशा प्रकारची सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे आता आणलेल्या मशीनसुद्धा त्याच्यामध्ये बिघाड होतो हे धक्कादायकच आहे त्यामुळे जेवढा वेळ जो गेला आहे एक तास दोन तास जे काय तेवढा वेळ त्यांनी वाढून दिला पाहिजे मतदानाकरता कारण की तेवढं लोक थांबून गेले खोळंबा झाला त्यामुळे दो तो वेळ जो बंद पडलेल्या मशीनचा कालावधी गेला आहे तो वाढून दिला पाहिजे आता याच मशीन चालल्या नाहीत त्याच्यामध्ये काय भानगडी आहे चेक केलं पाहिजे कशामुळे झालं तर ग्रामपंचायत निवडणुका ज्या झाल्यात त्यामध्ये सर्वाधिक जागा भाजपाला मिळाल्या आहेत स्वतः पंतप्रधानांनी तसं ट्विट आहे मुख्यमंत्र्यांनी तो दावा केलाय आहे दावा किती कराय काय असं की भाजपला फेकुगुरीची थापा मारण्याची सवय झालेली आहे एकतर आमच्या माहितीप्रमाणे काँग्रेसला मानणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याची संख्या साधारण एक हजार अडसष्टच्या आसपास आहे आणि दुसरी गोष्ट भाजप तीन नंबरला फेकल्या गेलेली आहे तरी सुद्धा सर्वोच्च पदावरील मंडळी दावे करतायत कुठली माहिती नसताना किंवा कोणीतरी चुकीची माहिती दिली आणि देशाच्या दे सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारचे दावे करणं चुकीचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह सतीश मोहिते झी मीडिया नांदेड झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे